जनावर देव उडी हाणायचं, त्याला वाटलं शांतबाई आली. बाकीचे म्हणले फटाके, म्हणते 40,000 पाण्यात गेले का काम आले, काय नाही काय नाही, बस फिट बसलं काय नाही, ज्ञान नाही. चला दोन भावांची 40 वर्ष कचेरीत केस चालली, शेतीच्या बांधावरून दोघही मेले, बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला, काय नाही ज्ञान नाही. आणि आज 99% लोकांना काय नाही. बस महिला मंडळ पटकन उत्तर द्या, मुलगी तुमची आहे का? आता याची मीटिंग हे जे मुलगी तुमची नाही, तुमच्याकडे सांभाळायला, तुम्ही 18 वर्ष सांभाळायची, ज्याची आहे तो भाड्या भाड्याच्या गाडीत येणार घेऊन जाणार. मग बोला पटकन, मुलगी तुमची नाही, मुलगी तुमची नाही. मग तुमच्या घराची मुलगी आली, त्या मुलीनं तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला, याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाही. मग तुमचं मुलगाही नाही, मुलगी नाही, मग तुमचं जे नाही ते आपलं हय म्हणणं ज्ञान का अज्ञान? आणि मग या जगात आपलं काही नाहीच तर आपण ज्ञानी आहे का अज्ञानी? मिटलं काम. 58 वर्ष नोकरी केली येड्यानं आणि रिटायर झालो, बंगल्याला कुदळी हल्ली 58. 60 बंगला पुरा झाला, 62 वास्तुशांती झाली आणि 63 याचं वर्ष श्राद्ध आलं. आता बंगल्यात झोपलाच नाही, तुला कोणी बांधायला सांगितलं होतं? आणि मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कस काय होईल? काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. आता करंट लागला तुम्हाला, ज्ञान नाहीच. आता ऐका, आता करंट लावून दिलं बरं का, मिळवायचं काय? सुख. पण सुख कशात आहे? ज्ञानात. बस आता उत्तर द्यायचं तुम्ही पटकन. माणसाला आतलं ज्ञान असावं का बाहेरचं? आतलं 13वा अध्याय, आंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान आलं की बाहेरचं ज्ञान आपोआप येईल. मग आतलं ज्ञान आणायचं असेल तर त्याला संतांचीच कृपा पाहिजे. कशावरून? 12वा अध्याय, आत्मलाभासारखे घोमटे काहीच न देशे. कशावरून? यादी लिहून घ्या. 13वा अध्यायातली ओवी लिहून घ्या. मुंगी मेरू ना ओलांडावे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वांद श्री कधी वरमाई होणार नाही, मारुतरायाची फुरकी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचं पिलो आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही, वटवागळ्याला पिल्लाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही, शिळीच्या गळ्यात ओलंबलेलं सड कधी दूध देणार नाही, गाईच्या काशीतलं उशीर कधी दूध पिणार नाही, गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही, बांधावरचं येरण कधी मेडीला वापरता येणार नाही, दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. काय ध्यानात राहिलं तुमचं तुम्ही अपा? आणि आज लोकांना ज्ञानच नाही. पटकन बोला, याचं नाव सार्थक आहे. इथं आलोय आपण, आता ते नावच खोटं आहे. मग जगात सगळं खरं काय? सगळं खोटंच आहे. फक्त खरं काय माहिती का? पावश सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडक, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 1 हार आणि मुठभर तांदूळ. बस किती कमवा, कपाळाला 1 रुपया नोट नाही. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बंगला आहे पेटवा. नाही नाही, एक वाक्य सांगतो, ज्याच्या घरामध्ये आई वडील सुखी आहेत ते घर श्रीमंतच आहे. आणि ज्या घरात आई वडील दुःखी आहेत ते घर भिकाऱ्याच आहे. आणि दिवस फिरतात, बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं, बंगल्यावालं बेवडं होत, भिकाऱ्याला म्हणलं बाहेर नाही, जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला, मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. थोडं परत मागण येतो. आता करंट लागलाय तुम्हाला, ज्ञान मिळवायचंय पण ते बाहेरचं नकोय, आतलं ज्ञान पाहिजे. आता ऐका पुढं, आता करण लागलाय तुम्हाला, आतलं ज्ञान मिळेल. ए आतलं ज्ञान मिळेल पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घेतली पाहिजे.
कोण ज्ञानी बस संत संत तुम्हाला संतांशिवाय पर्यायच पर्यायच नाही मग आता संत कोणाला म्हणावा आला घोटाळा सध्या भयानक आहे संतांचं सुद्धा झाकली सव्वा लाखाची संत सुद्धा कामातून गेले संत सुद्धा चला पुढे उद्या तुम्ही कोणला एक वाक्य सांगा मला वारकरी संप्रदायात उतरलेल्या माणसाला जर आचरण क्लिअर ठेवता येत नसेल तर त्यांना इकडे उतरू नये त्याच्यामुळं काय होतं महाराज करायला जातात एक अन भोगायला काय ते दुसऱ्याला एक बोनाला फडकेला लोक आमच्या मुळावर उठतात तुम्ही तसेच असं नाहीये ते कधी धनाटायचं पाणी जरी एकाच विहिरीचं असलं तर ते उसाला गेल्यावर गोड होते कारल्याला गेल्यावर कडू होते मिरचीत गेलं तर तिखट होते पाण्या मिरचीत गेलं तर तिखट होते मिरचीत गेलं तर तिखट होते कारल्यात गेलं तर कडू होते उसात गेलं तर गोड होते आणि ते पाणी विषात गेलं तर विष होते आणि दारूत गेलं तर दारूचा पॉवर कमी करते पाणी जाण्यावर अवलंबून आहे पाणी नळाचं आलेलं तर हंड्यात जर भरलं तर हंड्यातलं पाणी हंड्याचा जो आकार आहे तो पाण्याचा आकार आहे ते पाणी हंड्यातून कळशीत ओतलं तर कळशीचा आकार तो पाण्याचा आकार आहे कळशीतलं पाणी तांब्यात ओतलं तर तांब्याचा आकार तो पाण्याचा आकार आहे ते पाणी ग्लासात ओतलं फुलपात्र ओतलं पाण्याला विशिष्ट आकार नाही आहे पण ते ज्या भांड्यात ठेवलं त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार आहे जसं जगात ब्रह्म एक आहे तुमच्या कर्मावर आणि आचरणावर तुमचं जीवन आहे पाणी एकाच भांड्यात आहे पण ते फुलपात्राचा आकार आहे त्याला पण शाळेत जातो तू शाळेत जातो का अरे शाळेत जातो का तू कितीला आहे तू रे कितीला आहे आठवीला आहे का आठवीला आहे ना आठवीला आहे ना विज्ञान आहे तुला माहीत मला पटकन उत्तर द्या शाळेतले बोलायचा बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू स्थायू बर्फाचा गोळा स्थायू त्याला उष्णता दिली द्रव द्रवाला उष्णता दिली वायू मग बर्फ स्थायू आहे बर्फ द्रवही आहे आणि बर्फ वायू आहे तसे माणसं रजगुणी आहेत माणसं तमगुणी आहेत आणि माणसं सत्वगुणी आहेत पण देवाने बनवताना सारखीच बनवलीत हे तुमच्या कर्मावर आहे आता पोरानं उलट स्थायूचं रूपांतर द्रवात होईल कधी करेक्ट स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कसं होईल द्रवात द्रवाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर वायूत होईल मग वायूचं रूपांतर परत स्थायूत करता येईल का येत कशावरून करेक्ट त्याला झाकण ठेवलं तर वाप कोंडून त्याचं द्रवात रूपांतर होईल त्या द्रवाचं रूपांतर परत स्थायूमध्ये होईल मग आता शाळेत ते पोरं नीट आहे का हा माईक आहे हा कशावर चालतोय लाईटवर याच्यामध्ये सध्या एक ऊर्जा आहे कोणती विद्युत ऊर्जा माझ्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द माईकवर आदळतोय याचा अर्थ माझ्या तोंडामधून एक ऊर्जा बाहेर पडते ती जी ऊर्जा आहे ती ध्वनी ऊर्जा आहे नीट आहे का याच्यामध्ये ऊर्जा कोणती आहे विद्युत ऊर्जा माझ्या तोंडातून बाहेर पडते ती ऊर्जा ध्वनी ऊर्जा आणि माझ्या तोंडातून बाहेर पडलेल्या ऊर्जेवरून विद्युत ऊर्जेतून तुम्हाला मोठा आवाज येतो याचा अर्थ ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होत विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होत पण एकदा माणूस बर्बाद झाला की परत जागेवर आणता येत नाही हा दहावीच्या पुढचे पोर असतील तर एक नियम सांगतो तेवढा ध्यानात ठेवा एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इज ए लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन याला ऊर्जा क्षेत्रचा नियम असे म्हणतात ऊर्जा निर्माणही करता येत नाही ऊर्जा निर्माणही करता येत नाही ऊर्जा नाशही पावत नाही पण एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येत ऊर्जा सदैव अक्षय असते एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड त्याचा मराठीत अर्थ सांगू तुम्हाला चांगल्याच्या संगतीत गेल्यावर चांगलंच होतं आणि वाईटाच्या संगतीत गेल्यावर वाईटच होतं हे जाण्यावर अवलंबून आहे माणसानं माणसं देवानं वाईट केले नाही उगाच बरळायचं नाही माझं देवानं वाईट केलं नाही बरळू नको काही बायका म्हणते मला असं नवरा कसं काय मिळाला देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलंय
देव काय एवढे किरकोळ कारकोळ गोष्टी पाहतो काय म्हणसू जरी ते असं कसं झालं तसं नाही 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 तसं नाही जसं लिहाल तसं उत्तर आहे जसं प्रश्न आहे तसं उत्तर आहे आणि जसं कर्म आहे तसं फळ आहे जगी जीवनाने आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते फिटच ते कधी खोटं नाही थोडं खरंय पेन फिट ते खोटं नाही ठरणार कधी आज उद्या सत्तेच हा 2017 ला आपण सगळे जण 2-4 संकल्प करू एक बारीक ऐका महत्वाचे मोबाईल मध्ये घेऊन जाणं ते लिहून द्या सहन करा दिवस बदलतात सहन करा करा सहन करा सगळे शाळेतले पोरं ध्यानात ठेवा ए शाळेतली पोरं ध्यानात ठेवा तुम्ही हॉस्टेलला राहता ना असू द्या शेफ बनियन तुमचं म्हणालंय ना संध्याकाळी उघडं झोपा बनियन धुवून काढा शर्ट म्हणालंय ना धुवा शिकलेली पोरं ध्यानात ठेवा एक दिवस एकच वय आहे ना असू द्या तिच्यामध्ये भाग पाडा आणि पूर्ण करा एक वाक्य सांगू तुम्ही जितकी गरिबी सहन कराल तितक्या आयुष्यात मोठे व्हाल सहन करा अरे कोटी रुपयाचं मंदिर बांधलं तरी मंदिरामध्ये लोक जाताना चप्पल ज्याच्यावर काढतात ती पायरी आहे पायरीवर चप्पल काढतात आणि हातमध्ये गेल्यावर मंदिरात ज्याच्या पाया पडतात ते कासव आहे सगळ्या मंदिरांमध्ये कासवाच्या पाया का पडतात तर कासवामध्ये 2 गुण आहेत एक त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात एक आणि कासवाचा दुसरा गुण आहे कासवाला स्तन नाही आहे कासवाचं पिलू आईच्या स्तनातलं दूध पियत नाही कासवाच्या आईनं पिलाकडे पाहिलं की त्याची आपोआप वाढ होते मग मंदिरात जाणाऱ्या भक्तानं देवाकडे एवढंच बघा देवा कासवा इतकी नजर मला नकोय पण निदान माणसातला माणूस बघण्याची ताकद तरी मला दे रे माणूस अरे जिथं मी दूध पिलोय ती मला आई दिसू दे जी मला राखी बांधते ती मला बहीण दिसू दे बस ज्यानं मला मोठं केलं तुम्हाला बाप दिसू दे जर प्रत्येक स्त्री आपली पत्नी सोडता जर आईच पायचा विषय केला तर जगातून बलात्कार नावाचा शब्द कधीही निघून जाईल आणि समाज भाषण करून कधी सुधारणार नाही भाषण करणारी ध्यानात ठेवा इंग्रज गेल्यापासून लोक भाषण ऐकतात इंग्रज गेल्यापासून लोक भाषण फक्त टाइमपास म्हणूनच ऐकतात लोक आता फक्त कीर्तनकारच बदलू शकतो दुसऱ्याची ताकद कोणत नाही आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायची असती तर 10 लाख रुपये लागले असते आणि वरून याला गप्प असाय 1000 पोलीस लागले असते मग मलाच खटवट प्रतिष्ठान 1-2 लाख द्यायला काय हरकत आहे त्यांनी उलट म्हणलं पाहिजे चला इंद्रीकर आपला माणूस 1-1.5 लाख देऊन टाका कुठं दुबळ्या घरी लगी नाही पण विनोदाचा भाग सोडा पण आता ही कीर्तन काळाची गरज आहे बलात्कार बंद करायचं असेल तर भाषण करू नका गुन्हेगारी बंद करायची असेल
त्या प्रत्येक बापानं रात्री आपला नऊ नंतर पोरगा बाहेरून घरात येऊ देऊ नका. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. आणि प्रत्येक बापानं महिन्यातून मुलाचा एकदा हिशोब घ्या, तुझे मोबाईलचं महिन्याचं बिल किती आहे, तुझे कटिंगचे पैसे किती आहेत, तुला पैसे मी 50,000 नाही 1,00,000 द्यायला तयार आहे, तुझा हिशोब सांग मला. प्रत्येक बाप जेव्हा मुलाचा हिशोब घेईल, 48% मार्क पडले टोन घ्या तुला, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, दात पाडून टाकले पाहिजे, आर्टला राम कृष्ण Oh,
Jai Jai Vithoba Jai.